नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, भाग एक मध्ये आपण कालिका माता देवीचे दर्शन घेतले व त्यानंतर आपण कालिका देवी मंडळाचे अध्यक्ष व गावचे आणि मुंबईचे कार्यकर्त्यांबद्दलचे, देवळाबद्दलचे आणि 30व्या वर्धापन दिन सोहळ्याबद्दलचे थोडक्यात वर्णन ऐकले व पुढे आपण कालिका माता देवीच्या महाप्रसादाचा नैवेद्य पण पाहिला. आता पुढे भव्या भाग दोन. Thank you.
जाऊन आमच्या कार्यकर्त्यांना संपर्क करा की आपल्याला योग्य ते मागणी आहे.
समीर विलास फुले यांच्याकडनं मंदिर रंगकामासाठी 5,000 रुपयाची देणगी मिळाली आहे. सुनील श्रीधर फुले यांच्याकडे देणगी स्वरूपात 444 रुपये प्राप्त झालेले आहेत. अविनाश अनंत कवटे यांनी 500 रुपयाची देणगी दिली आहे. मित्रांनो, कालिका माता देवीच्या 30व्या वर्धातील दिन सोहळ्याचा हा व्हिडिओ 3 भागामध्ये आहे. तर आता आपण हा दुसरा भाग पाहिला. तुम्हाला जर हा दुसरा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तिसऱ्या भागाचे पण नोटिफिकेशन येईल. तर तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रांगोळी, त्यानंतर रामदेव फुले देवीची पालखी, देवीच्या मूर्तीपासून ते देवीच्या मूळ स्थानापर्यंत नेऊन आणताना आणि नंतर मग 5 फेरे सुरुवात होतील त्याचं चित्रीकरण. ह्या पालखीच्या फेऱ्यांमध्ये तुम्हाला मंडळाचे कार्यकर्ते, गावचे आणि मुंबईचे आणि इतर भक्त पण समावेश झालेले दिसतील. तर पुन्हा भेटूया भाग 3 मध्ये. धन्यवाद.